नमस्कार, संघर्ष न्यूज सोलापूरमध्ये आपले स्वागत आहे. आमदार संजय मामा शिंदे यांचा एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे कर्मचारी राज्य परिवहन महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे या मागणीसाठी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. या आंदोलनाला आमदार संजय मामा शिंदे यांनी जाहीर पाठिंबा दिलेला आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळामधील कर्मचाऱ्यांनी राज्य परिवहन महामंडळ राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्यासाठी एसटी कर्मचारी संपावर गेलेले आहेत. अनेक एसटी कामगार आज तागायत तुटपुंज्या पगारामुळे कर्जबाजारी झाले आहेत. त्यांच्याकडे उदरनिर्वाहासाठी कोणतेही दुसरे साधन नसल्यामुळे त्यांच्यावर आर्थिक संकट आले असून महाराष्ट्रातील 29 कर्मचाऱ्यांनी त्यामध्ये आपला जीव गमावलेला आहे. एसटी कामगारांना न्याय देण्याच्या दृष्टीने राज्य परिवहन महामंडळ राज्य शासनात विलीनीकरण करणे आवश्यक आहे. त्यांनी राज्य परिवहन महामंडळ राज्य शासनात विलीनीकरण करण्यासाठी पुकारलेल्या संपाला जाहीर पाठिंबा देत आहे असे आमदार संजय मामा शिंदे यांनी सांगितलेले आहे. या पाठिंब्याचे पत्र आमदार संजय मामा शिंदे यांच्या वतीने करमाळा आगारातील कर्मचाऱ्यांना कार्यकर्ते तानाजी बाप्पू झोळ, ॲडव्होकेट राहुल सावंत, नगरसेवक प्रवीण जाधव, दत्तात्रय जाधव, माजी सरपंच मानसिंग भैया खंडागळे, सरपंच आशिष गायकवाड, आमदार संजय मामा शिंदे यांचे स्वीय सहाय्यक डॉक्टर विकास वीर, पोपळज विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन राजेंद्र पवार, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष शिवराज जगताप, राष्ट्रवादीचे युवक जिल्हा उपाध्यक्ष अशफाक जमादार, राष्ट्रवादी शहर उपाध्यक्ष आझाद शेख यांच्या उपस्थितीत हे पत्र देण्यात आलेले आहे. पाठिंब्याचं पत्र जे आहे ते तात्काळ घ्या आणि तुम्ही आपले काही कार्यकर्त्यांना जाऊन सक्सेसफुल घ्या. त्या पाठिंबा तर तुमच्या शिवाय मामासाहेबांचा आहे, परंतु त्यानंतर तुम्ही किती अपेक्षा व्यक्त केली होती की उद्या जे मुंबईमध्ये आंदोलन होणार आहे त्या आंदोलनाला काही कर्मचारी जाणार आहे, तर त्यासाठी बसची किंवा वाहतुकीची व्यवस्था वाहन उपलब्ध करून द्या. ती मागणी सुद्धा मामासाहेबांनी मान्य केलेली आहे. तुम्ही जी तुमची कर्मचारी संख्या जाणार असेल 10 असेल, 15 असेल, 20 असेल, 25 असेल, ती फक्त आम्हाला लवकरात लवकर कळवा. त्यामुळे वाहन करायचं आहे. तर ह्या पाठिंब्याला, ह्या तुमच्या आंदोलनाला मामासाहेबांचा संपूर्णपणे पाठिंबा आहे. या सगळ्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने मी सांगतो की विधिमंडळामध्ये मामासाहेब निश्चितच करमा तालुक्याचे तर ते आमदार आणि लोकप्रतिनिधी आहेतच, परंतु सोलापूर जिल्ह्याचे ते नेतृत्व करतात. या अगोदरही आपला प्रश्न कर्मचाऱ्यांच्या सोलापूरचा मामासाहेबांनी सोडवलेला होता. याबद्दलही मामासाहेब विधिमंडळामध्ये निश्चितच आवाज उठवतील आणि तुमच्या न्याय मागण्या मुख्यमंत्री सोलापूरपर्यंत पोहोचवतील. या तुमच्या आंदोलनाला मामासाहेबांच्या वतीनं आणि सर्व कार्यकर्त्यांच्या आज आपल्या करमाळा एसटी डेपोचे वतीने आपले कर्मचारी बांधव आज बऱ्याच दिवसापासून या ठिकाणी त्यांच्या मागण्यांसाठी आंदोलनासाठी बसले आहेत. त्यासाठी त्यांना आपले करमाळ्याचे विकासप्रिय आमदार आदरणीय संजय मामा शिंदे यांनी त्यांना जाहीर पाठिंबा दिलेला आहे. आज मामासाहेब मंत्रिमंडळाच्या कामानिमित्त मुंबईला असल्यामुळे आज त्यांचं शिष्टमंडळ तानाजी बाप्पू जो नगरसेवक प्रवीण आबा जाधव, मानसिंग भैया खंडागळे, देवळालीचे सरपंच आशिष भैया गायकवाड, पोपळचे सरपंच राजाभाऊ पवार, पंचायत समिती सदस्य आमचे सहकारी दत्ताभाऊ जाधव, आमचे मित्र शिवराजजी जगताप, आझाद भाई शेख, ॲडव्होकेट प्रशांत बागर आणि वीर सर, सर्वजण व सर्व मामांचे कार्यकर्ते आज एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी आज इथं उपस्थित राहून त्यांना पाठिंबा दिलेला आहे. तसेच त्यांना मुंबईला जाण्यासाठी मामांनी त्यांची व्यवस्थाही केलेली आहे आणि मामां नक्कीच त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या मुख्यमंत्र्यांपर्यंत त्यांच्या मागण्या मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालून सोडवण्याचा नक्कीच प्रयत्न करतील. यापूर्वी मामांनी आपल्या सोलापूर जिल्ह्याचे बेस्टचे जे कर्मचारी आहेत त्यांचा प्रश्न मामांनी यापूर्वी कोरोनाच्या काळात सोडवलेला आहे. जर एसटी कामगारांचं जर रस्त्यावरची लढाई सुरू झाली तर करमाळा तालुक्यामधून किंवा सोलापूर जिल्ह्यामधून संजय मामा शिंदे गट एसटी कामगारांसाठी रस्त्यावर उतरणार आहे का? हो, नक्की. जुना भारत नरेंद्र कळीचा मुद्दा असा आहे
तालुक्याचे लोकप्रतिनिधी आमदार संजय मामा शिंदे आम्ही अपेक्षित असताना त्यांच्या काही कामानिमित्त व्यस्त असल्यामुळे आमच्या संपाच्या तिसऱ्या दिवशी आम्हाला त्यांचा पूर्ण गटाचा आणि त्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या समेत आम्हाला त्यांचा पाठिंबा मिळाला आहे. त्याबद्दल आम्ही सर्व कर्मचारी त्यांचे ऋणी आहोत. तर यानंतरच्या काळामध्ये आमची लढाई अधिक तीव्र होईल. जोपर्यंत शासन दरबारी एस टी कर्मचारी हा राज्य शासन सरकारी कर्मचारी म्हणून घोषित होणार नाही तोपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आमची लढाई सुरू राहणार आहे. त्यामध्ये आम्हाला संजय मामा शिंदे आमदार माननीय यांनी टोटली आम्हाला त्यांच्या ते कामात व्यस्त असल्यामुळे त्यांच्या पदाधिकारी असतील किंवा त्यांचे काही सहकारी असतील त्यांच्यामार्फत आम्हाला संपूर्ण त्यांच्या गटाचा त्यांच्या पार्टीचा पाठिंबा दिलेला आहे. तरी आम्ही कर्मचाऱ्यांच्या वतीने त्यांचे सर्व आभारी आहोत. आतापर्यंत तालुक्यातून किती संघटनांनी तुम्हाला पाठिंबा दिलेला आहे? आतापर्यंत आम्हाला तालुक्यातून जे काही विविध सहकारी संस्था असतील, काही समाजसेवी संस्था असतील, राजकीय संस्था पक्ष असतील, राजकीय पदाधिकारी असतील किंवा नगरसेवक असतील आणि टायगर ग्रुप असेल, भाजपचे काय असतील, म्हणजे पक्ष म्हणजे सगळे पक्ष आले. आतापर्यंत जवळजवळ सर्वच पक्षांच्या वतीने आमच्या या आंदोलनाला किती टोटली आतापर्यंत 11 लोकांनी आम्हाला या संपाला पाठिंबा दिलेला आहे. तर वाढता पाठिंबा बघून राज्य सरकारच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. पुढच्या तुमच्या आंदोलनाची काय भूमिका? आमच्या पुढच्या आंदोलनाची पावित्र असा असेल जेणेकरून आमची फक्त एकमेव मागणी आहे टोटली महाराष्ट्राच्या कर्मचाऱ्यांची की एस टी कर्मचाऱ्यांचं राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करून राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना मिळणारं लाभ, आर्थिक लाभ, देय वेतन जे असेल ते टोटली या एस टी कर्मचाऱ्यांना मिळावं आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे एस टी कर्मचाऱ्यांना दर्जा मिळावा हा एकमेव आमचा मागणी आहे. ती मागणी आपण आपल्या गटाद्वारे आपल्या आमचे आमदार माननीय आमदार संजय मामा शिंदे पोचवतील अशी अपेक्षा करतो. आणि आमच्या या आंदोलनाला आपण सपोर्ट केल्यामुळं, पाठिंबा दिल्यामुळं आम्ही सर्व तसं खरं बघितलं तर आमदार माननीय संजय मामा शिंदे यांच्या अखेरीत येणारे आमचे दोन डेप. आता काही वेळापूर्वी या ठिकाणी लोकमंगलचे सुभाष देशमुख आले होते, त्यांनी या ठिकाणी तुमची भेट घेतलेली आहे का, तुमची चौकशी केलेली आहे का? नाही, त्यावेळेस आमचे कर्मचारी आमचे नगरसेवक गणेश चिवटे त्यांचं स्नेहभोजनाचा कार्यक्रम असल्यामुळं ते आलेलं काय कोणाला ज्ञात नाही. तुमच्या इकडे ते आलेले नाहीत का, तुमची भेट घेतली? तसं काय आम्हाला काय माहिती मिळालेली नाही. आले तर निश्चित आम्ही त्यांचं स्वागत करून त्यांच्या पाठिंब्याचा स्वीकार करू.